न्यायशास्त्र एका साधूने केलं. त्या साधूचं नाव होतं मुनी श्री गौतम. न्यायशास्त्र केलं. सांख्यशास्त्र कपिलाने केलं. कपिले देवहूतीचे पुत्र, श्रीमद भागवतात वर्णन आलं त्यांचं. पण न्यायशास्त्र मुनी श्री गौतमांनी केलं. काय न्यायशास्त्राचं टोपे? त्या गौतमांची पत्नी जगत सुंदरी, विश्व सुंदरी. आमची इथे टीव्ही आणला मागच्या लॉकडाऊन मध्ये. माझी काही इच्छा नव्हती. एक जण म्हणला, महाराज काय करायचे, पैशाला किडा लागायलाय ना. माणूस सुंग राहून असं हीच किती तू का टीव्ही घ्या आणि एखादी. तुम्हाला नाही म्हणाले मी आणली टीव्ही. आमच्या पट्ट्यान बटन दाबलून म्हणला, बाबा बाबा विश्व सुंदरी. नाही बघा ना, तिला ते मुकुट घातलेला, किती लोकांनी पारितोषिक दिलं विश्व सुंदरी. मुकाटे बस म्हणलं, तुला जेव्हा कळण का तेव्हा तुला दोन चार पान वाचायला देतो, मग तुला कळण विश्व सुंदरी कोण. विश्व सुंदरी मुनी श्री गौतमांची पत्नी, अहिल्या ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या. जगातल्या सगळ्या मावल्या पाहिल्या. एके दिवशी भाव प्रगट झाला, अशी सुंदर कन्या जन्माला घालायची, अशी सुंदर आणि शुद्ध एकवटलं प्रेम. इतकी कन्या सुंदर जन्माला घातली, पण लग्नात भानगडी झाल्या. कोणाला वाट मला द्यावा, कोणाला वाट ही मला द्यावा. पण केला, जो कोणी प्रदक्षिणा करून येईल तीन त्याला देऊन टाकू. चरण सेवा अखंडित. काय पुण्य कशाने मिळते काही सांगता येत नाही बरं. एक जण म्हणला, मी 50 वाऱ्या पंढरपूरला केल्या. एक जण म्हणला, मी एकही वारी केली नाही. वारी करणार म्हणला तू पापी आहेस. ब्रह्मदेव म्हणले, असं म्हणू नका. तुमच्या वाऱ्याचं पुण्य तराजूत टाकल्यावर तराजू झुकायले, पण या व्यक्तीचं पुण्य तराजूत टाकल्यावर साखळ्या तुटायल्यात. मग वारी करणारा म्हणला, मी 50 वाऱ्या केल्या, माझं पुण्य मोजता आले, आणि त्याचं पुण्य साखळ्या तुटत्यात. त्यानं केलं काय? त्यानं मरुस्तर माय बापाची सेवा केली. आई वडिलाची सेवा करणाऱ्या मुलानं किती वाऱ्या केल्या हे ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येणार नाही. इतकं पुण्य, इतकं पुण्य, इतकं पुण्य. कालच्या लॉकडाऊन मध्ये काही काही माणसं असे दुसऱ्या राज्यातले जाऊ लागली ना, दुसऱ्या राज्यातले. बघा वाटेनं गेले हो त्याचे हाल. त्याला कोणी पाणी देईन गेलं, जेवायचं तर लांबच विषय राहिला, लांबच विषय राहिला, लांबच. पण अशा परिस्थितीत त्या लोकायला कोणी बिस्किटचा पुडा दिला असेल, लांबून होत नाही खिचडीचं पाकिट दिलं असेल, एखादी पोळी लांबून फेकली पाहिजे असेल, त्या परिस्थितीत त्या लोकांना ज्यांनी भाकरी दिल्या त्या माणसाने हजारो सप्ते केल्याचं पुण्य जिंकलंय. काय होत माहितीये का? यावा चिखलाव पाऊस पडला ना, रान चिबडत. पहिलंच वल आणि पुन्हा पाऊस पडला. वाळलेल्या झाडाला पाणी घालावं, रान प्रसन्न होते. ज्याला कोणीही देत त्याला दिवसात दोन दोन आहेर. तो मेला तर धोत्रात जळण इतके धोत्र त्याला. पण ज्याला धोतर नाही त्याला कोणी धोतर नाही. ही परिस्थिती नव्हती. यायला काही काही कोणी कोणी सांगितलंय मला, ते गाव 6-10-5 जण मी दुपारा हाणतो द्यायला. या चंद्रभागेला पीस सोडी त्यात. जा पंढरपूरला, या चंद्रभागेला पीस सोडी द्या. 10 रुपयाला पीस आणि ते नारळ बी 10 रुपयाला, 20 रुपये. आणि ते नारळ त्या पिसावर टेकी ती इकणारी बाई, ती 2-3 महिने आंघोळ केलेली नसते तिने. आणि ती ही चतुरी इकत घेते 20 रुपये देऊन. चतुरीनं पिसन नारळ सोडलं की तिचा बाब्या लगेच ते धरून आणतो. की लगेच कस्तुरी 20 रुपये देते, की लगेच हे सोडी ती. कस्तुरीनं सोडलं की तिचा बाब्या असा उडीच आणतो. ती मगरीची चावलात खपकन उडी आणतीन, पुन्हा ते पिसन नारळ आणते.
पुन्हा दोरकीनं इकत घेतला, पुन्हा दोरकीनं सोडा, आणला तिच्या बाब्यानं पिसन नारळ, एकच पिसन एकच नारळ दिवसात शंभर बारे इकी. आणि इकडे येऊन कस तरी सांगितली मा चंद्रभागेला पीस द्याला, येडी ये चंद्रभागा असा गंजाटलेला पीस घ्याली तू. 349 गंगेला शुद्ध करण्याची ताकद जिच्या ते असा गंजाटलेला पीस हिच्या रीती का. शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. 349 गंगा शुद्ध करण्याची ताकद तिच्यात आहे आणि जंगातलेला पीस घेल्यावर तुम्हाला पुण्य देती का. एक दुरण इकत घेतात 5 रुपयाचा, त्या दुरणात एक फुलवात कन्हट तूप कन्हट, त्या तुपाचा वास घेतल्यावर 1.5 महिने सर्दी जात नाही. आणि त्या कन्हट तुपात ती फुलवात बुडी द्यायची आणि दुरण 5 रुपये द्यायची, ती वात पेटवायची सोडी चंद्रभागेत. वाद जळाल्यावर दुरण जळतून, दुरण जळाल्यावर चंद्रभागेला डागणे. मी चंद्रभागेला दिवा लावला, तुया ढोसक्यो पेटो अशी 100 जोडगा. आणि म्हणा कस काय आता बरं वाटायला कस गो बाई, कस गार लागायला द्वार का बाई. त्याला कोण सांगितलं आगावपणा काय माहिती, देवाच्या तोंडाला पेडा लावते आणि येडा घालताना मंदिराला मागून चिटकते आणि देव मागून खातो का पेडा. सुधरा सुधरू शास्त्र काय, किती किती कीर्तनायला दम नाही हो, रामायणाला दम नाही, भागवतायला दम नाही, आणि गुणाचा काही मिळत नाही. महाराज आणायचा खपक्या पाकिट द्यायचं, महाराज श्रीमंत तुम्ही जशाल तशीच सोनाराच्या फुकणीवानी. हे चंद्रभागेत गेल्या तो महादेव काढत्यात कुखावले बाहेर, वाळूचा महादेव काढत्यान आणि त्या महादेवाच्या पिंडीवर फुलवात लावत्या, जिताच महादेव पेटीला है का नाही. बापेच्या बापाला बनेल काढायला लावा आणि त्याच्या बिंबीवर फुलवात लावा. बिंबीवर आता हे बी कीर्तनकारांना सांगायचं, मग पावदेव कसा उडे हंतु तासा. अरे पप्याच्या बापाला आयुष्य वाढण्यासाठी तुम्ही वाळूचा महादेव करता. तुम्ही पहा, मी जर खोटं बोलत असेल तर चंद्रभागेत उद्या का वारीला जाऊन पहा शरीला. या सगळ्या बायका कुंखावल्या महादेव काढतात, महादेवाची पूजा करतात, त्याला हरित कुंकू वाहत्यात, त्या महादेवाला एखादं फुल वाहत्यात आणि निघून जातात. परिणाम काय होतो याचा माहिती, गर्दी असती चंद्रभागेत, काही बायका चुकत्याल म्हणून दुसरीचा पदर धरलेला. येऊ दे गय सकू, मा राहत्या गौसाईच्या नाही, येऊ दे द्वारका रावट्या गावसाईच्या नाही. आणि ही गडबडी तिचा पदर धरलेला, दोरकी ताना 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 ताना, तिला रावट्या माहीत असते, ती पळतच राहती आणि ही पदर ओढीतच राहती. आणि गडबडीत पहिलीनं पूजा केली का, त्या महादेवावर कचा कचा पाय देती. कुठल्याही तीर्थावर गेल्यावर कुंखावल्या बाईनं महादेवाची पूजा करायची, पण महादेवाची पूजा झाल्यावर साखरेचा काय नैवेद्य असेल तो नैवेद्य दाखवायचा, नमस्कार करायचा आणि तो महादेव वंदळीत भरायचा आणि पाण्यात सोडून द्यायचा. याला विधी म्हणतात, याला विधी म्हणतात, याला शास्त्र म्हणतात, याला शास्त्र. नुसत्या पूजा करून पिंडी काढून निघून येत जाऊ नका चपात्या हाणायला. साबुदाण्याचा सगळा काळ एकादशीच्या दिवशी त्या चंद्रभागेला कळकट पीस देण्यापेक्षा ज्या गरीबाच्या बाईची चोळी फाटली, ज्या गरीबाच्या बाईची चोळी फाटली त्या बाईला जर 100 रुपयाचा पीस शिव शिव झंपर शिवलं झंपर शिवलं तर हजारो चंद्रभागेचं स्नान केल्याचं पुण्य त्या बाईला भेटलं. इतका कर्तव्यातला परमार्थ, इतका कर्तव्यातला कशावर सांगत होतो ऐका. 3 प्रदक्षिणा जो करीन लवकर करून येईन त्याला माई पोरगी माळ घालीन असं ब्रह्मदेवानं सांगितलं बुवा. एका महात्म्याचं गंगे स्नान आटपलं, गंगेच्या वाळवंटात काळ्या रंगाची गाय पूर्ण काळी होती, तिला कपिली म्हणतात आपल्याकडं. आणि अशा काळ्या रंगाची गाय द्विमुज सामव सावज होत, म्हणजे ती जनत होती, ती वेत होती, वासराचं तोंड बाहेर आलेलं होत.
अशी जनत असणाऱ्या गाईला त्या साधून ओल्या कपड्यानं 3 प्रदक्षिणा घातल्याबरोबर 1000 प्रदक्षिणा पृथ्वीला केल्याचं पुण्य प्राप्त झालं आणि सुवर्ण कमळाची माळ आहिल्येनं त्या गौतम नावाच्या साधूच्या गळ्यात घातली. 222 काम ज्याच्या ताब्यात हे 33 कोटी देवाचा राजा इंद्र याच्या पोटात जाळ फेकला. मला नाही भेटली म्हाताऱ्याला भेटली, मला नाही भेटली म्हाताऱ्याला भेटली, नालायकपण आहे ना. आणि इंद्रानं मूर्खपणा केला. गजानन बुवा, 2 देवायला सोबती केलं, त्याच्यापैकी एका देवाला कोंबड केलं, एका देवाला कोंबड केलं आणि ते कोंबड रात्री 1:30-2 वाजता बोंबलं. कोंबड कोणाचंही सकाळीच आडते, पण हे बनिलेलं कोंबड होतं ना अग्रेसर, हे 1:30-2 वाजता बोंबललं आणि 3 वाजता कोंबड्यानं बाग दिल्याबरोबर आतल्या साधूच्या लक्षात आलं पाठ झाली. आणि ते महात्मा आंघोळीसाठी गंगेत गेला. गंगेनं शाप दिला, साधवे यत पुरुषाना अप्रसंगो अकालेषु तताम पापनाशने स्पर्शो पापां भव व्यालाक्षातिन पापयाम. हे मुनिवर, तुमच्यासारख्या शुद्ध माणसाने अकाली गंगेला स्पर्श करत जाऊ नये, या पापामुळे तुमच्या पत्नीचं चारित्र्य भंगाला जाईल. गंगेचा शाप लागला. काय झालं घरी? हा 33 कोटी देवाचा राजा इंद्र पायाची ताकद. उदाहरण क्रमांक 2, नामदेवराय पायाची सेवा का मागता ते सांगतोय. इंद्रानं महर्षी गौतमाचं रूप घेतलं आणि अहिल्येचं शरीर वाटवलं. आवाज दिला, अहिल्या. मग तिच्या लक्षात आलं बाहेर आवाज मालकाचा, हे कोण? गजानन बुवा जाय म्हणली बाई. बाई का जा म्हणली म्हणून इतकाच म्हाताऱ्याला राग आला, डोळ्यातून अग्नी बाहेर आला. अहिल्या, 3.5 वर्षाचा वल्ला दुष्काळ होता, 3.5 वर्षाचा वल्ला दुष्काळ. या वल्ल्या दुष्काळात कुठलंच पीक येत नाही म्हणून पीक येत होत साळीचं, भाताचं पीक. आपल्याकडं 5 वार साळी म्हणून होत्या, 5 वार साळी, 5 वारात साळीला तुरा येत होता. अशा जुन्या गावरान साळी होत्या आपल्याकडं. त्या साळीची तिफन गौतमानं हाणायची आणि त्या तिफन हाणायची गौतमानं आणि साड्यावर मूठ धरली अहिल्येनं. त्या मुठीत अशी ताकद होती, त्या हातात अशी ताकद होती, तिफन 5व्या मुरडानात गेली की पहिल्या मुरडानातल्या साळी कापायला येत होत्या. काय ताकद असेल त्या हातात. हे अहिल्या, तुझ्या हातामुळे दुष्काळात साधू जगले, ही तुझ्या हातात ताकद होती. त्या तपाचं बल तुझ्याकडे होत, त्या तपाच्या बळानं इंद्राला शाप देण्याऐवजी तू जा म्हणलीस, याच्याकरता तुम्हाला आवडत नाहीस. तू दगड होऊन पडला. म्हाताऱ्यानं शाप दिला आणि अहिल्येचा दगड झाला. दगड होऊन पडली अहिल्या, शिळा होऊन पडली अहिल्या. पण प्रेम किती गजानन बुवा. विश्वसुंदरी पत्नी होती, सामान्य आनंद असेल. आपल्या चौकून जाळ काढी ते तरी आपल्याला आवडत नाही. येतो महाराज, पप्याच्या माईला पण आणतो. हावसान पप्याची माय मोटरसायकलवर बसली, रस्ता तुमच्या बाकासारखाच होता. बस म्हणलं आता काय लग्नात पहिल्या पंक्तीला जीवन म्यानलो. कोणाला बोलायले? पप्याच्या माईला म्यानलो. मागच पडीन ती, मागच्या बाकातच पडीन तू. बोलायला कोणाला? मला म्हणतो का? विश्वसुंदरी पत्नी काय आनंद असेल. शाप दिला, दगड होशील. पण ज्या वनात दगड होऊन पडली का, त्या वनाला शाप द्यायला सगळी झाडं जळून जातील, एकच झाड हिरवं राहील. जिथं अहिल्या होती का दगड होऊन पडली, तेवढंच झाड हिरवं. 7व्या अवतारातला मालक एका साधूसोबत वनात चलत असताना 7व्या अवतारातल्या मालकानं त्या साधूला विचारलं, मुनिवर सगळी झाडं वाळलेली येत, एकच झाड कस काय हिरवं? माहित नाही का याला? माहित नाही पंढरपुरातल्या मालकाला सगळे झाड काऊन वाळले, एकच हिरवं कस काय? त्याच कारण सांगतो. पंढरपुरातल्या मालकाला साधूच्या मुखातून ऐकायचा आनंद वेगळा आहे. देवाला संतांच्या मुखातून ऐकावं असं वाटतंय. त्या साधूनं सांगितलं, चला प्रभू तिथं गेल्यावर तुम्हाला चरित्र सांगतो. आणि तिथपर्यंत आले, त्या झाडाच्या जवळ भगवान उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर मंजूळ वारं आलं आणि देवाच्या पायावरचा एक रचकण उडाला आणि त्या शिळेवर पडला. तात्काळ त्या शिळेची बाई झाली, शिळा होती मनुष्य झाली.
थोर कीर्ती त्याचे चरणाचे चाली शिळा होती मनुष्य झाली. देव चलत असताना पायावरचा रचकन पडला, देवानं पाय नाही लावला. आमची कधी सांगत असतात काय देवाची कीर्ती बर का, आणि काय भगवान प्रभू रामचंद्र त्या वनात चलत होते बर का, आणि सगळं वन वाळलेलं होत बर का, एकाही झाडाला पाला नव्हता बर का, आन काय ऊन मी म्हणित होत बर का, आन काय त्या उन्हानं प्रभू रामचंद्राला घाम आला बर का. अरे सुमळ्या रामाला घाम कसा येईल रे, तो सूर्यवंशातला राजा आहे रे, त्याच्या कृपेशिवाय सूर्य तापत नाही रे, त्याच्या कृपेशिवाय निशापती चंद्राला प्रकाश नाही रे, आणि काय त्या सूर्याची मायेली रामाचा घाम काढायला. तू जरा वाचून सांग जाय रे, माणसं मरतील रे, जरा हिशाबात बोल जाय. आणि काय सांगाव बर का, रामाला घाम आला बर का, आणि त्या घामाने राम बेचैन झाले बर का, आणि पळत पळत त्या झाडाखाली गेले आणि मांडी घालून त्या दगडावर बसले बर का, आणि भगवान दगडावर बसल्याबरोबर त्या दगडाची बाई झाली बर का. अरे असं करत जाऊ नको रे रावसाहेब. रामे साधूच दर्शन करणारा राजा होता, राम हे साध्वी स्त्रीच दर्शन करणारे होते, पाय मारणारे नव्हते. पायावरचा रचकन उडाल्याबरोबर दिव्य तेजस्वी स्त्री झाली, दृष्टांत संपला. विश्वसुंदरी पत्नी दगड झालाय संसाराचा, पण कालांतराने भगवान विष्णू परमात्म्याच्या पायावरचे रचकन 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 एक मातीचा कण त्या दगडावर पडल्याबरोबर पुन्हा शिळा होती मनुष्य झाली, पुन्हा पुन्हा ती बाई झाली, आणि मोयड्याला संसार पुन्हा तासात आला. नामदेवराय म्हणतात देवा तुमच्या पायावरच्या एका रजकणानं एका मातीच्या कणानं मोयड्याला संसार विश्वसुंदरीचा दगड होतो, आणि दगड झालेली विश्वसुंदरी तुमच्या पायावरच्या रजकणानं पुन्हा विश्वसुंदरी होते आणि पुन्हा साधूला मदत करते. ही तुमच्या पायावरच्या रजकणात ताकद आहे. पायात किती ताकद आहे, चरण सेवा Hey, today.
काय किंमत आहे माझ्या मालकाच्या पायाला. आवडंबरी मध्ये नृत्य करणारे बाईची पोरगी, अग आवडंबरीची गाणं नृत्य करिता सघन, होय सज्ञानाचे खंडन ती कळे. चांगले चांगले ज्ञानी चांगले चांगले सज्ञानी त्या आवडंबरीच्या गाण्यान मातीत गेले. रथी महारथी श्रीमंत भिकारी झाले त्या आवडंबरीच्या गाण्यानं. अनाशा आवडंबरीचे नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी ज्ञानोबरायचं ऐकून एकदा पंढरपूरला गेली आणि पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरले. काय ताकद त्या माऊलीला. जगाची मालकीन डाव्या हाताला वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, आणि आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी उजव्या हाताला तिचं दर्शन झाल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. तिचं नाव कानोपात्रा. ताकद कशाची? फक्त चरण सेवा अखंडित. पायाची ताकद आहे फक्त पायाची. द्वापार युगात भांडण लागले. टाइम संपला बर का आपला गजानन गो? हो 11 वाजले. माळी आहेत तुमच्या गळ्यात दोन तीन. सरकतो जरासा पुढं. लांबून आले डॉक्टर साहेब. ते कुठं वाटून आले भाई साहेब? कुठून आले? लांबून बरेच काही लांबून लांबून माणसं आलेत. सगळ्यांना प्रणाम. या दोघांना पैसे आहेत, यायला पैसे आहेत, मला पैसे आहेत, तुम्हाला काय काय तुम्हाला? त्याच्यामुळे तुम्हाला नमस्कार. मी नमस्कार करतो शिवाजी नवल नाही, आळंदीतले मालक. कीर्तनातल्या प्रत्येक माणसाला शंकर म्हणत होते आणि कीर्तनातल्या प्रत्येक बाईला पार्वती म्हणत होते. प्रभू तुम्ही महेशाची. बाळ्या नमस्कार करतो. काय नवलाची गोष्ट आहे बा? श्रोता वक्ता किती विद्वाने हे श्रोत्यामुळे कळत असतो. 5 कोटीचा माल येईन गिराईकच नाही. काय वस्तू चाटी तू? नाही मला सगळे ग्रंथ पाठेत पण मो कीर्तन कोणी ऐकत न. पपेश माहित सांग. कस शक्य आहे का? नाही दुकानदाराची शोभा गिराईकामुळं. आणि वक्त्याची शोभा श्रोत्यामुळं असते महाराज. याच्यामुळं बाळू शोभून दिसतोय. तुमची कृपा आहे, तुमची कृपा. सरकतो 10 मिनिट पुढे. भांडण लागले आणि भांडण कसे मिटवायचे विश्वातल्या 2 नंबरच्या राजकारणीनं सांगितलं. 2 नंबरचा राजकारणी विदुर काका, जगात 2 नंबरचा राजकारणी, 2 नंबरचा राजा, राजकारणी व्यक्ती. राजा डोळे जरी नसतील, डोळ्यानं जरी दादा तू आंधळा असशील, पण अंतकरण आंधळ नाही. पोरायला सांग भांडण मिटून घ्या. धृतराष्ट्र म्हणले विदुरा कोणापाशी मिटवायचे? पंढरपुरातल्या मालकाकडे जा, द्वारकेतल्या मालकाकडे. दुर्योधने गेला तिकडे. दुर्योधने नालायक होत ते हलकट. मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान भाऊजाईला ज्यांना मांडीवर बसवलं त्याला कुठं चांगलं म्हणत असतील का? या वारकरी संप्रदायात दुर्योधने निषेध आहे, निषेध. गेला काय त्याच्या पोटात डब्बा उठला काय माहित. पायापाशी बसलेलं येडगळ उठलं आणि म्हणला काय याचे पाय चांगले आहेत? यानं तर गोकुळात ताक चोरलंय, दही चोरलंय, लोणी चोरलंय, गायी वळल्यात, वासरं वळलेत, गुरख्याय संघ फिरलंय, आणि कशाला याच्या पायापाशी बसायचं? हे येडगळ दुर्योधने उठला आणि उशाल बसला. उशाल बसला उशाला. आणि कालांतरानं पार्थ ते प्रथक्कीचे बाळ शास्त्राभ्यासी घातला काळ. कशातला पुराय सांगू? जरासंधाचा संवाद नावाची एक कविता होती 10वीला. मी तर 7वी लोक शिकलो ना, पण मला नाद होता पुढचं वाचायचं. इमानदारीनं कलेक्टर झालो असतो गुरुजी, गळ्यात शपथ खोटं नाही. एका चपक्यात झालो असतो कलेक्टर. मेमरी कार्ड इतकं सुंदर दिलं तो बासरच्या माऊलीनं. हो लय सुंदर. तुम्ही काय म्हणले? हा आपल्यातच राहू द्या, हे कॅमेरे चालू आहेत.
सीता होती। पार्थ दे प्रथ की जे बाळ शास्त्राभ्यासी घातला काळ। हे कोण म्हणित होत माहितीये जरा संध्या। मदसी दिसे आळो माळ खादाड निद्रा आहार निशी। ते जरा संध्या म्हणला हे पार्थ म्हणजे अर्जुन प्रथकी म्हणजे कुंती। हे कुंतीचं पोरग अर्जुन आहे याने अभ्यास करता करता वेळ घातलाय। भीम जरा अळूमाळू दिसायलाय पण हे बी खाऊ खाऊ झोपते। पार्थ म्हणजे अर्जुन गेले देव झोपलेले होते। झोपीचं नाटक केलं तर पंढरपुरातल्या मालकानं त्याला कुठे झोप असते का। देव झोपला कोणासाठी म्हणतेत माहितीये का। भिंतीला टेकवला बर का। एक रुपया कपाळाला मेन लावून चिटकीला बर का। सेनाचा गोळा दोन चार उदबत्त्या पाच सहा मथऱ्या रडायला कसे दिसते बाई तात्या। तात्या ऐकून हे मी ऐकून। असा जो भिंतीला टेकलेला असतो त्याच्यासाठी देव झोपला। जिवंत व्यक्तीसाठी देव झोपत नाही। नाटक आहे झोपीच। अर्जुन पलंगावर बसलेत नाही पलंगाच्या खाली बसले। डोकं फक्त पलंगाच्या वरी आलत आणि नुसते पायाकडे बघून नमस्कार करत होते। थोड्या वेळानं पंढरपुरातले मालक उठले आणि अर्जुनाला नमस्कार केले। नमस्कार अर्जुना। याच्या पोटात डब्बा उठला दुर्योधनाच्या। मी आधी आलो ना डोक्यापाशी डोळ्यापाशी बसलो ते उशिरा।